बायकिंग हे तिचं पॅशन होतं. हेच पॅशन ती शेवटच्या क्षणापर्यंत जगली. बायकिंग करतानाच तिचा मृत्यू झाला. आणि ही गोष्ट मुंबईत वांद्र्यात राहणाऱ्या जागृती होगळेची. एका खड्ड्यानं तिचा बळी घेतला. Why should I stop riding a bike? That is my passion. मी बाईक का चालवायची नाही? बाईक रायडिंग माझं पॅशन आहे. मी बाईक चालवते तेव्हा मला मी हवेत उंच उडते असं वाटतं. I came from a conservative family. They were like, don't ride a bike, you will fall. माझ्या घरचे मला सांगायचे, तू बाईक चालवू नको, हातपाय मोडून घेशील, मग तुझ्याशी कुणी लग्न करणार नाही. पण मला काहीतरी वेगळं करायचं होतं, मला भरभरून जगायचं होतं. Something different. I want to leave my life blessed. जागृती होगळेचे हे शब्द. अखेरच्या श्वासापर्यंत तिनं बाईक रायडिंग केलं आणि त्यातच तिचा अंत झाला. जगेन तर बाईक रायडिंगचं पॅशन सोबत घेऊनच, त्याच्याशी तडजोड नाही असाच जागृतीचा निर्धार होता. त्यात तिला नवऱ्याचीही उत्तम साथ मिळाली. पल्सर आणि ॲक्टिवा चालवणाऱ्या जागृतीला तिच्या नवऱ्यानं बुलेट भेट दिली होती. जागृतीला 8 वर्षांचा मुलगा आहे. आई झाल्यानंतरही जागृतीचं बाईक रायडिंगचं वेळ कायम होतं. अशीच रविवारी पहाटे जागृती मान्सून बायकिंगसाठी जव्हारला निघाली. तिच्याबरोबर होत्या तिच्या 2 सहकारी. डहाणू जव्हार रोड पावसामुळे थोडा ओला झालेला. बेती गावाजवळ एका ट्रकला ओव्हरटेक करताना जागृतीची बाईक एका खड्ड्यात आदळली. तिचा तोल गेला आणि बाईक स्किड झाली. जागृती बाईकवरून फेकली गेली आणि भरधाव ट्रकच्या समोर आली आणि त्यामध्येच तिचा जीव गेला. वेती गावाजवळ आल्यानंतर येथील जागृती विराज होवळे जे आहेत ते ट्रकला ओव्हरटेक करत असताना तिथे खड्ड्यामध्ये त्यांची गाडी आदळल्यामुळे त्यांचा बॅलन्स जाऊन त्या ट्रकच्या 2 चाकाच्या मध्ये आल्या आणि त्यानंतर त्याच्यावरून ट्रक त्यांच्या अंगावरून गेला आणि त्यात त्यांना गंभीर स्वरूपाच्या जखमा होऊन त्या त्यात मयत झालेल्या आहेत. ही खबर दिल्यावरून पोलिसांनी त्याच्यात गुन्हा दाखल केलेला आहे आणि यातील जो ट्रक ड्रायव्हर आहे विनोद कुमार यादव याला ताब्यात घेतलेला आहे. पावसाळ्यापूर्वी सगळ्या रस्त्यांचं सुदृढीकरण झालेलं असतं. पाऊस सुरुवातीच्या काळामध्ये नॉर्मल होता, आता खूप हेवी आहे. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात तर जवळजवळ सगळे बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत अशी स्थिती आता आहे. त्या परिस्थितीमध्ये पाऊस संपल्याशिवाय ह्या रस्त्यांचं मेंटेनन्स आपल्याला करता येणार नाही आणि त्यामुळे घटना जिथे जिथे घडल्या आहेत त्याची चौकशी आम्ही नीट करू. जागृती अनुभवी बायकर होती. मीडियम आणि लाँग राईडमध्ये तिचा हातखंडा होता. तिनं लेह लडाखपर्यंत बाईक चालवली होती. लडाखमधल्या खारदुर्ग या जगातल्या सगळ्यात उंचावरच्या रोडवरही तिनं बायकिंग केलं होतं. बायकिंगशिवाय ती उत्तम जलतरणपटू होती, तसंच ती चांगली ढोलवादकही होती. या गणेशोत्सवात मोर्या ढोल पथकाकडून ढोल वाजवण्यासाठी तिची जय्यत तयारीही सुरू होती. पण त्याआधीच तिचा जीव गेला. डहाणू जव्हार रोडवरच्या वेती इथे नवी मोरी बांधण्यात आली आहे. याच मोरीवर मोठा खड्डा आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्यात, पण प्रशासनानं नेहमीप्रमाणेच डोळे झाक केली. अखेर त्याच खड्ड्यानं जागृतीचा जीव घेतला. जे पॅशन जीवापाड जपलं त्यातच जागृतीचा शेवट झाला. पण या रस्त्यावरचा खड्डा वेळीच बुजवला असता तर जागृतीच्या आयुष्याला ब्रेक लागला नसता. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.